मी अरविंद माळी, SMS इंग्लिश मीडियम स्कूल करारो, शिक्षण मंडळ करार आयोजित एक पान प्रतिभेचं या उपक्रमात मी सहभागी होत असून मी शंकर पाटील लिखित मेहता प्रकाशित वळीव या पुस्तकातील शाळा या पानाचे वाचन करीत आहे। मराठ मोळी गावरान बोलीभाषा त्यात गावाकडची शाळा शंकर पाटलांच्या मायबोलीतून साकारली आहे। प्रत्येकाच्या मनात आठवणीने भरलेलं आणि काळजाच्या कप्प्यात कोरलेलं पान म्हणजे शाळा। गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, भाषा शिकता शिकता उरतात त्या फक्त आणि फक्त आठवणी। म्हणूनच एक पान प्रतिभेचं आणि एक पान शाळेचं। 10 वाजले तसं एक एक पोर जमू लागलं। अजून शाळा उघडलेली नव्हती म्हणून वरांड्यातच पाटी दप्तर टाकून पोरं हुदुल्या घालत होती। शाळेमागच्या मोकळ्या मैदानावर आट्यापट्या, हुतुतू, लंगडी हे खेळ चालले होते। जोडीला आरडाओरडा होताच, भांडणं होतीच। कोणी पाय घसरून पडत होतं, कोणी दुसऱ्याला टांग मारून पाडत होतं। अंगार का फाडलंस सांगतो मास्तरला म्हणून कोणी भोकार पसरलं होतं। एवढ्यात घंटा झाली, तसा पोरांनी कलवा केला, त्यांचे खेळ थांबले। कोणी घाम पुसत, कोण शेंबूड आत ओढत, कोण जिभेचा शेंडा नाकाला लावत शाळेसमोरच्या पटांगणात प्रार्थनेसाठी गोळा होऊ लागली। पण पोरींचा जिबल्याचा खेळ अजून चालूच होता। तोच हेडमास्तर तेथे येऊन म्हणाले, ए अंबाबायांनो, घंटा ऐकायला येत नाही काय? तशा पोरी डाव टाकून एकीपेक्षा एक धावू लागल्या। त्यांना बघून पोरं कुजबुजली आणि ख्या 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 करून हसली। मग हेडमास्तर पुन्हा सगळ्या शाळेतनं एक चक्कर टाकून दोन पोरांना कानाला धरून घेऊन आले। त्यांना बघून एक हशाची लाट याकडून त्याकडेपर्यंत वाहत गेली। एक मास्तर पुढे येऊन सुटकी चेहऱ्यानं पण गंभीर आवाजात म्हणाले, प्रार्थना सुरू झाली। पुढची पोरं तेवढी इमानानं म्हणत होती, त्यांच्या मागची नुसती तोंड हलवत होती आणि सर्वात शेवटची तोंड चुकून नुसत्या टिवल्या वावल्या करत होती। एक जण म्हणत होता, हेडमास्तरची टोपी बघ, टोपी कशी दिसती या? आणि मग हसू बाहेर पडू नये म्हणून बाकीची पोरं तोंडाला घट्ट मिठी मारून उभी होती। त्यातनंही हसू आवरेनास झालं म्हणजे सदऱ्याच्या पुढच्या टोकाचा गोळा करून ते तोंडात कोंबत होती। आणि मध्येच हेडमास्तर दात ओठ खाऊन खेकसत होते, ए ए लेका, कुणीकडे बघायला लागलायस? तिकडे काय मुरळी नसत्या काय? समोर बघ, समोर बघ, प्रार्थना म्हण। प्रार्थना कशी बशी एकदा संपली, पोरं आपापल्या वर्गात कोंडली गेली। दुसऱ्या इयत्तेची पोरंही वर्गात आली, मास्तरही वर्गात शिरले। हातात एक छडी घेऊन मास्तर मुलांच्या रांगेतून इकडून तिकडे, तिकडून इकडे, कोण कोण आलंय, कोण कोण नाय याचा सुगावा काढण्यासाठी फिरू लागले व मध्येच थांबले। आणि सगळ्या वर्गावरून त्यांनी आपली नजर फिरवली, तसे त्यांना जमिनीवर ठिकठिकाणी भुईमुगाच्या शेंगाचे पोल दिसले। चवळीच्या, मुगाच्या शेंगाचे हिरवे पोळे फोल सगळीकडे पडले होते। केळ तर पायात मावत नव्हता। मग मास्तराने आवाज काढला, लोटलं नाही वेळे आज, कुणाची पाळी होती? धन्यवाद।